नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण पाहत आहात शानदार न्यूज. बातमीपत्रामध्ये वळूया मिरज येथील बातमीपत्राकडे. मिरज येथील रेवणी गल्लीत घराची भिंत पडली, दोन महिला जखमी. भाजी मंडईच्या खोदकामामुळे भिंती पडल्या, नागरिकांचा आरोप. मिरज येथील रेवणी गल्ली परिसरात घराची भिंत पडल्यामुळे दोन महिला खंदकात पडून जखमी झाल्या आहेत. भाजी मंडईच्या खोदकामामुळे घराच्या भिंती पडून नुकसान झाले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात घराची भिंत पडल्यामुळे दोन महिला खंदकात पडून जखमी झाल्या आहेत. या खंदकाच्या जागेत भाजी मंडईचे काम सुरू होते. यावेळी या कामामुळे नागरिकांना घरांना धोका निर्माण होत असल्याचे कारणावरून नागरिकांनी या भाजी मंडईला विरोध केला होता. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे येथील घराच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सायंकाळी 4 सुमारास उषाताई तुकाराम आवळे यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी उषाताई यांच्यासोबत असणारी आणखीन एक महिला घरात होत्या. या दोघीही खाली खंदकात पडल्याने जखमी झाल्या आहेत. तसेच भिंत पडल्यामुळे सर्व संसारोपयोगी साहित्य खंदकात पडल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच या परिसरातील अनेक घरे धोकादायक बनल्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची शानदार न्यूजकडून माहिती घेतली असता संतप्त महिलेनी शानदार न्यूजशी बोलताना म्हटले, आणि आमच्या खंदकात इथं भाजी मार्केटिंग करायला आली होती, आणि पण भिंतीला बसून माती पडल्या. त्यांनी 4 मुलं आहेत त्यांच्या घरात, आणि आता एक घर पडलं आहे, आता एक घर पडायला आलं आहे. त्यांची भरपाई तुम्ही काय आहे ते आम्हाला द्यायचे. आणि आमचं घर पाक आता पडायलाच आलं आहे, पाक हे झालं आहे, त्याची भरपाई आम्हाला द्यायची. त्यांची 4 मुलं आहेत. ते पाडू नको म्हटलं तर पाडले. ते आम्हाला काय झालंय ते आमचं भरपाई तिने द्यायलाच पाहिजे. तिने लोक म्हटलं तर पाडले. ते गळा बांधायच पाडा म्हणून सांगितलं होतं, ऐकलं नाही. ते येऊन डायरेक्ट पाडले तिने. बाजार करणार लोकांनी आधीच पाडून इथं ठेवलाय.